আমি আপনার বেলায় আপনার দুই ভাল প্রাণ চাই আপনাদের জানতে যাই আমি স্বাগত করি। আপনার সর্বাঙ্গ অভিজ্ঞতা গ্রামাণ্ডী या ठिकाणी मुंबई कोणाचा जिल्ह्याचं जे प्रतिनिधित्व केलं आणि यावर्षीच्या महाराष्ट्राच्या कुमारी संघामध्ये ज्याने प्रतिनिधित्व केलेलं आहे अशा गायत्री देवळेकर ह्या देखील या ठिकाणी ग्रामीण करतात। गायत्री माझी आत्मा सुनिश्चित राहिला आपण हात उंचावून आता सर्व कुणाला आपला परिचय करून द्यायला गायत्री देवळेकर धन्यवाद। आणि मित्रांनो आपल्या सर्वांच्या माहिती करता मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे या उपनगरातील सर्वात ज्येष्ठ खेळाडू तिच्या बरोबरच्या सर्व खेळाडू कबड्डीतून समाप्त झाला परंतु आज देखील वयाची किती वर्ष आपली मला माहित नाही परंतु आज देखील ती एखाद्या कर्णधान भूमीप्रमाणे खेळणारी रेल्वेची खेळाडू रेशमा गौड Thank you.
यानंतर आणखी एक आजच्या सत्रातील महिला गटातील तिसरा सामना या ठिकाणी खेळला जाणार आहे. विजय संघ मुकुंद लाखे यांच्या पुरस्काराचे मानकरी मुंबई विभागाचे माजी प्रमुख कार्य माजी प्रदेश सन्माननीय सुवास कदम दिलीपने उपस्थित आहे. दिलीप पेटोलकर हे देखील या ठिकाणी सर्व आमचे सहाधिकारी स्पर्धा यशस्वी करण्याच्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे ही स्पर्धेकरता आम्हाला व्यक्तिगत करून या ठिकाणी काही दाखल व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये या विभागातील तरुण उद्योजक ज्याने हाटकोपर लीग स्पर्धेमध्ये रणबीर रॉयल्स या नावानं एक संघ घेतलेला आहे आणि असे सन्माननीय सचिन रणबीर साहेब यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. ही स्पर्धेकरता या विभागाचे लढते नगरसेवक सन्माननीय सुरेश पाटील साहेब, उदय यादव, गणेश शुक्ल, महाराष्ट्र सन्मान सेनेचे या विभागाचे विभाग अध्यक्ष संजय भाऊ जाधव या सर्वांनी या ठिकाणी स्पर्धा यशस्वी करण्याकरता आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल निश्चितपणा या त्या सर्व व्यक्तीदार वर्गदार प्रकारचं आम्ही माता महाकाली सेवा संघ भक्तर गुरुकृपा सेवा संघ पाच आहे संघर्ष ग्रामंडळ गोरेगाव. पुढचे श्रेणी पुरुष गटातील संघ आहे अरुणय ग्रामंडळ भक्तोपहर, स्वराज्य ग्रामंडळ, शिवशाही ग्रामंडळ, ज्वाली ग्रामंडळ, शनिशेवन ग्रामंडळ, अभिनव ग्रामंडळ या सर्व संघांचे प्रतिनिधी संघ नायक संघ व्यवस्थापन आपण या गॅलरीमध्ये उपस्थित असाल तर कृपया आदरची नोंद करायचं. या मंडळाच्या पाठीशी पण हवी असणार आमचे विजय दादा गोरे, प्रवीण जाधव, नंतर दत्तराम भूषण यांचं देखील फार मोठं जास्त त्या पाठीमागे योगदान आहे, सहकार्य आहे. अरुण क्रियामंडळ नाटकोपर ज्यांनी या ठिकाणी आलेली नोंद केलेली आहे
आता त्यांनी या ठिकाणी नाव वाटीच्या सर्वांना विनंती आहे की आपण या क्रीडामध्ये उपस्थित असावं कृपया आदर नमूद करायचं. क्रीडा ऋषिको मला फारसा आनंद होतो. या स्पर्धेतील यावर्षी शुभारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या शुभार्थ या ठिकाणी उद्घाटन झालं 9 तारखेला आणि बरोबर 16 तारखेला या स्पर्धेचा समारोप करतात केंद्रीय मंत्री सन्माननीय आदरणीय रामदासाहेब आठवले यांचं या ठिकाणी शेवटच्या दिवशी बक्षीस वितरण सोहळ्याच्या दिवशी त्यांच्या शुभार्थ या ठिकाणी या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पाडणारे सर्व विभागातील जनतेने नोंद करतो. त्याप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी येऊन गेले. काल या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेना पूर्व आणि पश्चिम विभाग अध्यक्ष सन्माननीय खाडे साहेब आणि माजी विभागाध्यक्ष भगत साहेब यांनी या ठिकाणी आगमन झालेले होतो. असे अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पुढारी क्रीडा क्षेत्रातील अनेक गुन्हेगारचे खेळाडू गुन्हेगारचे कार्यकर्ते गुन्हेगारचे सर्व संघटक या स्पर्धेला भविष्य मिळू शकतात.
आपण व्यक्तीचा संतोष सोडून